नमस्कार, मी लतिका. आज मी तुम्हाला कोबीचा भात बनवून दाखवणार आहे. त्यासाठी बघा, एक वाढगंभर असं कोबी घेतलेला, एकदम बारीक असा पातळ कापून घेतलेला आहे. जेवढा होता होईल एवढा पातळ कापू शकता, नाही तर बारीक जरी कापला तरी चालेल. फक्त असं जाड मोठा मोठा असं कापू नका. कढई बघा गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी. तेलाच्या जागी तुम्ही अर्धं तेल अर्धा बटरसुद्धा टाकू शकता, छान लागेल तसं पण. आणि गरम होऊन देऊया. तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे. त्यामध्ये छोटा एक चमचा टाकायची मोहरी, छोटा एक चमचा टाकायचं जिरं, त्यात टाकायचं आपल्याला कढीपत्ता. कढीपत्ता बघा चांगला भाजला गेलेला आहे. त्यात टाकणार आहे एक छोट्या वाटीवर शेंगदाणे. शेंगदाणे कच्चे आहेत ते, आणि ह्याला पण आपण ह्याच्याबरोबर चांगलं भाजून घेऊया. शेंगदाणे बघा भाजलेले आहे. त्यात टाकणार आहे मी एक कांदा, मीडियम आकाराचा कांदा, असा जास्त मोठा पण नाही आणि जास्त असा बारीक पण नाही असा कापून घेतलेला आहे. शेंगदाणे एकदम असे लाल भडक करायचे, नाही तर हलकेसे भाजले की लगेच कांदा टाकायचा, नाहीतर काय होईल माहिती आहे का, जे शेंगदाणे आहेत का नाही ते आपले करपून जातील. नाही तर थोडेसे भाजले का नाही तर साईडला काढा. जर तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकले तरी पण चालू शकते. तर कांदा आपण चांगला भाजून घेऊया. कांदा बघा हलकासा भाजलेला आहे. त्यात टाकायची आपण थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया. आणि त्यात टाकणार आहे मी हिरवी मिरची, आलं आणि लसूण बघा मी असं कुटून घेतलेलं आहे. एक चमचा झालेला आहे. आता हिरवी मिरची किती आहे, हिरव्या मिरच्या बारीक आकाराच्या दोन होत्या, कमी तिखटवाल्या, अर्धा इंच आलं आहे आणि 7 पाकळ्या लसणाच्या आहेत. गॅस आहे मिडियम आणि 2 मिनटात आपण ह्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. मस्त असं बघा भाजून घेतलेलं आहे. कांदा पण आपला चांगला भाजलेला, एकदम लाल भडक असा आपल्याला भाजायचा नाही आहे. त्यात टाकणार आहे छोट्या आकाराचं एक टोमॅटो. आता हे पण आपल्याला एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे. परतून घेतलेलं आहे. आता त्यात टाकायचे आपल्याला एक चमचा पावभाजी मसाला, एकदम थोडीशी मिरची पावडर, कलरवाली पण आणि तिखटवाली पण आहे, तुमच्या तिखटाप्रमाणे टाका. कारण हिरवी मिरची पण आपण ह्याच्यामध्ये वापरली आहे. चवीप्रमाणे मीठ कमी टाकायचं मीठ, कारण की भाताला पण आपल्या मीठ असतं ना, त्यामुळे तुम्ही तशा पद्धतीतच मीठ टाका. त्यात पहिल्यांदा टाकणारी थोडीशी कोथिंबीर, देठा सकाळ घेतलेली आहे बघा, छोटे छोटे त्याची कवळी देठं पण होती ती पण मी घेतलेली आहे. आता ह्याच्यात टाकणार आहे हा कोबी, ह्या मापाने बघा एक भरून होता हा गच्च. आता ह्याला काय करणार आहे, एक मिनिटभर फक्त परतून घेणार आहे. एक मिनिटभर मी परतून घेतलेला आहे बघा. एक जागी करायचं आणि गॅस करायचा बारीक एकदम. आणि ह्याच्यावर आता मी एक 5 ते 7 मिनटासाठी झाकण ठेवणार आहे. जर तुमची कढई जर पातळ असेल ना तर एकदा तुम्ही जरूर हलवा. बारीक गॅसवर बघा 5 ते 7 मिनिट ठेवलं होतं. एकदा मी हलवलेलं आहे कारण हा आपला कोबी हलकासा का होईना तो शिजला पाहिजे. त्यासाठी झाकण ठेवायचं, पाणी सुटतं त्याला, कारण आपण मीठ वगैरे टाकलं असतं का नाही, पाणी सुटतं. ह्याच्यावर तुम्ही एखादा बटाटा पण टाकू शकता, एकदम बारीक कापायचा. मस्त लागतो तसं पण करून बघा. आणि शेंगदाणे जर तुम्ही भाजून कुटून जरी टाकले तर चालेल. आता हे बारीक बघा असा भात आहे, बारीक तांदळाचा. तुमच्याकडे शिळा राहिलेला भाताचं जरी केलं तरी चालेल. हा गरम आहे बघा, अजून मोकळा मोकळा शिजतो एकदम. आणि हा तांदूळ कोणताही विचारायसाठी मी कमेंट करा, मी तुम्हाला सांगेन. हा तांदूळ मस्त असा छान पण लागतो चवीला आणि मस्त असा मोकळा मोकळा होतो बघा. हे बघा अशा पद्धतीमध्ये त्याला आपण परतून घ्यायचं. मस्त असं बघा मी परतून घेतलेला आहे. आता ह्याच्यात काय करणार आहे माहिती आहे का, एकदम थोडासा असा चाट मसाला टाकणार आहे. ह्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे. आणि जर तुम्हाला पावभाजी मसाला जर टाकायचा नसेल ना तर मॅगी मसाला जरी टाकला तरी चालेल, त्याची पण रेसिपी मी अपलोड केलेली आहे. मस्त एकदम चवदार इतका छान लागतो ना. आता तुम्ही ह्याच्यात काय काय टाकू शकता ते पण तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला सांगेन. आणि तुम्हाला जर वाटत असेल का नाही की अजून काय टाकल्यानंतर एकदम चवदार असं छान होतं, असं पण खूप चवदार होतो बघा, तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्ही ह्याच्यामध्ये हे पण टाकू शकता. तुम्ही हा असा भात बनवून मुलांना टिफिनला पण देऊ शकता किंवा नाश्त्यालासुद्धा तुम्ही खाऊ शकता. मस्त लागतो, करून बघा एकदा. करून टाकायची थोडीशी कोथिंबीर आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचं. मस्त बघा असं मी कोथिंबीर टाकल्यानंतर पण परतून घेतलेलं आहे. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.